शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव. कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे. सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे. चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेत पिकू दे. महाराष्ट्र भूमी समृद्धी निर्माण होऊ दे, असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले. आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवसाई बसला पालकमंत्री ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते. पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते श्री क्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मणी व पालखीचे पूजन झाले. ठाकूर म्हणाल्या की कौंडण्यपूर येथून दरवर्षी आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते. 40 वारकऱ्यांना पालखीसह पंढरपूर येथे पोहोचवण्यासाठी 2 शिवशाही बसची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटात पुरेशी दक्षता बाळगून वारी पार पडत आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात सर्वांनी आपल्यासह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी पांडुरंगाच्या चरणी जनसामान्यांच्या हिताप्रती प्रार्थना केली. हे पांडुरंगा, शेतकऱ्यांचे भले होऊ दे, पाऊस पाणी होऊन शेती पिकू दे, कष्टकरी सुखावू दे आणि कोरोना महामारीचे संकट या पृथ्वी तलावरून कायमचे नष्ट होऊ दे, असे साकडे त्यांनी या प्रसंगी घातले. पालखी सोहळा, पांडुरंग नामाचा जयघोष, विना मृदंगाचा ताल यामुळे कौंडण्यपुरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते. आई रुक्मिणीची पालखी या ठिकाणून कौंडण्यपूरवरून पंढरपूरला इथं प्रस्थान करते आहे आणि आई रुक्मिणीची पालखी दरवर्षीच जाते. त्याचप्रमाणे या वर्षी आज 40 लोक पालखीसोबत जात आहे. 2 बसेसची व्यवस्था शासनाने केलेली आहे. या ठिकाणी पूजन करत असताना माझ्या मनामध्ये हेच होतं की ज्याच्या अंतरंगी पांडुरंग आहे, खरं त्याला जरुरी नाही आहे की तिथेच जायला पाहिजे. आपल्या कृतीमधनं पांडुरंग प्रत्येकाला दिसला पाहिजे आणि महामारीचा वेळ आहे तर ह्या महामारीमध्ये आपण सगळ्यांनी आपली आपली काळजी घेतली पाहिजे. आई रुक्मिणीची पालखी जात असताना पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की आईचं मागणं त्या ठिकाणी एवढंच राहील पांडुरंगाच्या चरणी की पांडुरंगा शेतकऱ्यांचं भलं होऊ दे, पाऊस पाणी व्यवस्थित, पीक पाणी नीटनीटका होऊ दे, वारकरी सुखावू दे आणि हे महामारीचं संकट नष्ट होऊ दे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.